नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण डेली चालू घडामोडीचा अभ्यास करत आहोत आणि आज आपण सहा आणि सात ऑक्टोबरच्या एकत्रित चालू घडामोडी बघणार आहोत कारण काल आपलं लेक्चर झालं नव्हतं म्हणून कालच्या आणि आजच्या चालू घडामोडी ज्या आहेत ते आपण एकत्रितरित्या करणार आहोत आपलं काहीच सुटणार नाहीये किंवा काहीच मिस होणार नाहीये लेक्चर सुरू करण्यापूर्वी जर तुम्हा तसल, तुम्हाला लेक्चर आवडत असेल तर लेक्चर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याचबरोबर डेली जे काही टेस्टचे क्वेश्चन आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो लेक्चरच्या शेवटी जे काही दोन क्वेश्चन विचारतो त्याचे आन्सर सुद्धा कमेंट बॉक्समध्ये देत चला बघा मित्रांनो इथं आपण राज्यसेवेसाठी लाईव्ह बॅच सुरू केलेली आहे लाईव्ह बॅच मध्ये आपले इकॉनॉमिक्सचे लेक्चर जे आहे ते चालू झालेले आहे साडे नऊ वाजता आणि चार वाजता आपलं लेक्चर सुरू झालेलं आहे त्याचबरोबर कंबाई लक्ष बॅच जे आहे तर ती सुद्धा आपली रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला उपलब्ध आहे ह्याच्यामध्ये सुद्धा इकॉनॉमिक्सचे लेक्चर जे आहे ते सुरू आहे तुम्ही ही सुद्धा बॅच जॉईन करू शकता त्याचबरोबर राज्यसेवा आणि कंबाईसाठी फाउंडेशन बॅच आपल्याकडे सुरू आहे दोन्ही बॅच वर आपण तीन तीन हजार रुपयाचं डिस्काउंट ऑफर ठेवलेली आहे जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही आपल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करा आणि तिथं सांगा की सरांनी तीन हजार रुपये द्यायचं डिस्काउंट द्यायचं सांगितलं आहे तुम्हाला या बॅचवर तीन हजार रुपये डिस्काउंट मिळून जाईल दहा हजाराची बॅच सात हजारामध्ये आणि आठ हजाराची बॅच पाच हजार रुपये मध्ये तुम्हाला मिळून जाईल त्याचबरोबर तुम्ही इन्स्टॉलमेंटने सुद्धा इथं पैसे जे आहे ते पे करू शकता जेणेकरून तुमच्यावर एकदाच पैशाचं जे काही बर्डन आहे ते येणार ना, नाही इथं जर बघितलं तर आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या कायद्याची बॅच सुरू आहे त्याचबरोबर मुंबईसाठी जी केची बॅच सुरू आहे आणि त्याचबरोबर मुंबई स्पेशल मुंबई शहर मुंबई उपनगर नवी मुंबईच्या नोट्स देखील उपलब्ध आहे आणि तेच इथं व्हिडिओ स्वरूपात शिकवलेलं आहे मुंबई जी केच्या बॅच मध्ये तब्बल आपण एकशे तेरा क्वेश्चन आणि आन त्याचे आन्सर घेतलेले आहे त्याचबरोबर जर बघितलं तर रेल्वे भरतीसाठी तिरंगा नावाची बॅच आहे ही बॅच तुमची एस एस सी डी जी जी डी साठी सुद्धा उपलब्ध असेल या बॅचवर फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट घेऊ शकता या आपल्या रिव्हिजन नोट्स आहे या तुम्ही परचेस करू शकता आपल्या ॲप्लिकेशनमधून ज्याचा तुम तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये रिव्हिजनसाठी फायदा होईल या सगळ्या गोष्टी अत्यंत कमी फीजमध्ये एकमेव आपला क्लास आहे अभ्यास मित्र ज्या तुम्हाला उपलब्ध करून देतोय आपण दोन हजार पंचवीस साठी सुद्धा मुलांची तयारी करून घेतोय दोन हजार चोवीस साठी सुद्धा मुलांची तयारी करून घेतोय ऍट ए टाइम ठीक आहे त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाचं पेज त्याला सुद्धा फॉलो करायला विसरू नका बघा मित्रांनो आपण सहा आणि सात ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा करंट अफेअर्स आज एकत्रितरित्या अभ्यासणार आहोत मग इथं आपला पहिला क्वेश्चन आहे क्लॉडिया शिनबॉम या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या आहे तर बघा मित्रांनो मेक्सिकोच्या दोनशे वर्षाच्या इतिहासामध्ये मेक्सिकोच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनलेल्या आहे क्लॉडिया शिनबॉम ठीक आहे तर एवढं आपल्या लक्षात ठेवायचं पहिल्या महिला राष्ट्रपती आपल्याला विचारल्या जाऊ शकतात या मेक्सिकोच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या आहे आपण जर बघितलं मोरेना या पक्षाच्या त्या उमेदवार होत्या कोणता पक्ष मोरेना आणि दोनशे वर्षाच्या इतिहासामध्ये पहिले त्या महिला आहे की ज्या मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष बनल्या क्लॉडिना शेनबॉम दुसरा क्वेश्चन तुमच्या समोर आहे पंचवीसाव्या लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार दोन हजार चोवीस ने कोणाला सन्मानित करण्यात आलं तर बघा मित्रांनो हा जो पुरस्कार आहे हा समजून घ्या समाजसेवा किंवा संशोधन किंवा समजून घ्या क्रीडा क्षेत्र वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वेग चांगली कामगिरी करणारे भारतातील लोकांना दिला जातो ठीक आहे मग ते भारतीय लोकांना दिलं जातो मग ते भारतात असू द्या किंवा परदेशात असू द्या ते सर्व लोकांना हा पुरस्कार देण्यात येतो मग आपण जर बघितलं तर राजश्री बिर्ला यांना या वर्षीचा पुरस्कार जो आहे तो जगदीप जगदीप धनकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला जे भारताचे उपराष्ट्रपती आहे आणि भारताचे उपराष्ट्रपती कोण असतात तर राज्यसभेचे सभापती असतात ठीक आहे तर भारताचे उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध उपसभापती असतात आता बघा मित्रांनो मी तुम्हाला एक क्वेश्चन इथे विचारतो बघा संयुक्त जी बैठक असते संयुक्त बैठक ठीक आहे संयुक्त बैठक संयुक्त बैठक ठीक आहे संयुक्त बैठक भारतीय राज्य घटनेच्या कलम एकशे आठ हो नुसार आता समजून घ्या संयुक्त बैठकीला लोकसभेचा अध्यक्ष उपस्थित नाहीये लोकसभेचा उपाध्यक्ष सुद्धा उपस्थित नाहीये तर संयुक्त बैठकीचा अध्यक्ष स्थान कोण भुशवल म्हणजे ऑप्शन आहे बघा संयुक्त बैठकीमधील एखादा सदस्य दुसरा ऑप्शन आहे राज्यसभा सभापती तिसरा ऑप्शन आहे राज्यसभा उपसभापती उप इथं शॉर्टकट मधली तो उपसभापती आणि चौथा ऑप्शन आहे राष्ट्रपती ठीक आहे राष्ट्रपती हे तुम्हाला उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे ठीक आहे तर राजश्री बिर्ला यांना उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांनी काय दिलेलं आहे तर लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार जो आहे तो दिलेला आहे आणि हा कितवा पुरस्कार आहे तो पंचवीसावा पुरस्कार आहे बघा मित्रांनो हा जो पुरस्कार आहे तर दिल्ली येथे लालबहादूर शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ठीक आहे तर यांनी सुरू केलेला आहे लालबहादूर शास्त्री यांच्या स्मृतीप्रित्यर्थ यानंतर पुढे जाऊया वेगवेगळे वेगवेगळ्या क्षेत्र हे जे क्षेत्र दिसले दिसतंय तुम्हाला शिक्षण कला संस्कृती क्रीडा व्यवस्थापन सार्वजनिक प्रशासन या क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या भारतात किंवा परदेशात राहणाऱ्या भारतीयांना हा पुरस्कार देण्यात येतो यानंतर बघा आता आपण पुरस्काराशी संबंधित क्वेश्चन बघितला मग आता आपण इथं काही अजून महत्वाचे पुरस्कार बघूया जे अलीकडे देण्यात आलेले तर रॅमिन मॅक्स पुरस्कार जो आहे दोन हजार चोवीसचा तो हायाओ मेया झाकी जपान जे आहे त्यांना मिळालेला आहे सत्तरावे राष्ट्रीय चित्रपट, चित्रपट था 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 था। पुरस्कार आता आपण बघूया सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जो आहे तर तो जर आपण बघितला अट्टम चित्रपटाला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार रिषभ शेट्टी याला कांतारा यासाठी मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार नित्य मेनन आणि मानसी पारिक यांना मिळाला नित्य मेनन यांना थिरू आणि मानसी पारिक यांना कच्छ एक्सप्रेससाठी मिळाला त्यानंतर इंटरनॅशनल बुकर प्राईज जो आहे दोन हजार चोवीसचा तो जेनी एरपेन बॅच यांना मिळालेला आहे कायरॉस यासाठी कायरस या पुस्तकासाठी त्यानंतर ॲबेल पुरस्कार दोन हजार चोवीस ने कोणाला सन्मानित करण्यात आलं तर मिशेल टाला ग्रँड जे फ्रान्सचे आहे त्यांना ऍबेल पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे दोन हजार चोवीसचा त्यानंतर फिजीचा सर्वोच्च सन्मान कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी कोणाला मिळाला तर द्रौपदी मुर्मू यांना त्यानंतर तिमोर लेस्ते ठीक आहे तिमोर लेस्तेचा सर्वोच्च नागरी सन्मान जो आहे ग्रँड कॉलर ऑफ द तिमोर लेस्ते Leste, हा कोणाला मिळाला तर तो द्रौपदी मुर्मू यांना मिळाला आय आय टी खरगपूर यांच्या मार्फत जी काही डॉक्टरेट पदवी जी आहे ती कुणाला मिळाली तर सुंदर पिचे यांना जे गुगलचे सीईओ आहे रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ द सेंट अँड्र्यू द अपॉस्टल कुणाला मिळाला नरेंद्र मोदी यांना मिळाला त्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून अभिनव बिंद्रा यांना कोणता पुरस्कार मिळाला ऑलिम्पिक ऑर्डर फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान जो आहे शावेलियर दे ऑनर ठीक आहे हा कुणाला मिळाला तर हा रोशनी नादर मल्होत्रा यांना मिळाला त्यानंतर दोन हजार चोवीसचा नेल्सन मंडेला पुरस्कार नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सेस म्हणजे निम्हा या संस्थेला मिळाला जागतिक अंतराळ पुरस्कार चंद्रयान तीनच्या मोहिमेला मिळाला आणि तेतीसावा सरस्वती सन्मान प्रभा वर्मा यांना मिळालेला आहे तिसरा क्वेश्चन बघूया हा आता रिपीट झालेला ऍक्च्युली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धरती आबा आद, आदिवासी ग्राम उत्कर्ष अभियान जे कोणत्या राज्यातून सुरू केलं तर आपण बघितलं होतं यापूर्वी सुद्धा हा क्वेश्चन झारखंडमधून हे अभियान जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे तर दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी महात्मा गांधीजींच्या जयंतीच्या दिवशी धरती आबा आदिवासी ग्राम उत्कर्ष अभियान जे आहे ते सुरू करण्यात आलं यासाठी एकोणऐंशी हजार कोटीचा खर्च येणारे बावीस हजार कोटी खर्च राज्य सरकार करणारे छप्पन हजार कोटीचा खर्च केंद्र सरकार करणार आहे आणि यामध्ये आपण बघितलं होतं की सतरा मंत्रालयांचा समावेश असणारे आणि हे सतरा मंत्रालय पायाभूत सुविधा निर्माण करणारे आदिवासी भागामध्ये यानंतर जर बघितलं चौथा क्वेश्चन आहे बायो सीएनजी प्लांटसह हो, भारतातील पहिल्या आधुनिक गोठ्याचं उद्घाटन कुठे करण्यात आलं तर बघा मित्रांनो जे काही गाई म्हशीचे गोठे असतात तर तशाच एक गोठा बनवण्यात आलेला आहे पण या गोठ्यामधून जे काही शेण तयार होतं ठीक आहे जे काही शेण असतं गाई म्हशींच तर त्यापासून बायोसीएन जी बनवलं जाणार आहे ठीक आहे आणि त्यासाठी आता एक प्लांट या ठिकाणी निर्माण करण्यात आलेला आहे ठीक आहे गोठ्याच्या बाजूला तर हा जो बायोसीएन जी प्लांट आहे मित्रांनो हा मध्य प्रदेशमध्ये त्याचं अलीकडे उद्घाटन जे आहे ते करण्यात आलेलं आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्वाल्हेर मध्य प्रदेश येथे बायो सी एन जी दे, सी प्लांट जो असणार आहे तर त्याचं उद्घाटन केलं आणि एक प्र गोशाळा आहे लाल टिपरा गोशाळा तर तिचं सुद्धा उद्घाटन केलं जिथं शंभर टन शेणापासून दररोज तीन टन नैसर्गिक वायू बनवला जाणार आहे तिथे एका दिवसाला किती शेन निघतं शंभर टन आणि त्यापासून किती नैसर्गिक वायू बनवले जाणार आहे दररोज तीन टन नैसर्गिक वायू बनवला जाणार आहे आपण जर बघितलं तर हा जो काही इथं पैसा जो काही गुंतवलेला आहे तो, तो इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने गुंतवलेला आहे आता बघा प्रत्येक जी मोठी कंपनी असते तर तिला सी एस आर फंड म्हणून द्यावा लागतो आता काय सी एस आर फंड तो कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी तर समाजासाठी काही पैसे जे आहे तर ते द्यावे लागतात त्यांचा जो काही नफा असतो त्यामधून मग आपण जर बघितलं मोठमोठ्या कंपन्या रिलायन्स वगैरे हो अशा कंपन्या हा पैसा देत असतात ठीक आहे मग आता आपल्याला त्यामध्ये जास्त डीप जायचं नाही तर कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी फंड जो आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचा तर बत्तीस कोटी तर हा बत्तीस कोटी त्यांनी काय केलेला आहे इथं या बत्तीस कोटीमधूनच हा जो काही बायो जी प्लांट आहे तर तो निर्माण केलेला आहे तेच पैसे इकडे वापरून एक नवीन आता बायो जी प्लांट जो आहे तो तयार झालेला आहे यानंतर भारतातील पहिल्या सुपर कॅपेसिटर प्लांटचे अनावरण कोणत्या राज्याने केले आहे सुपर कॅपेसिटर प्लांट काय आहे पहिले कॅपेसिटर काय असतं हे समजून घेऊया कॅपेसिटर म्हणजे यामध्ये जी काही ऊर्जा असते जी काही वीज आहे ठीक आहे वीज वीज साठवली जाते कॅपेसिटर काय असतं तर वीज साठवली जाणार यंत्र असतं कॅपेसिटर ठीक आहे पहिला मुद्दा काढायला आता सुपर कॅपेसिटर प्लांट जो अलीकडे बनवला जाणार आहे तिथं दररोजचे दोन हजार सुपर कॅपॅसिटर बनवले जाणार आहे वर्षभरातून या प्लांटच्या माध्यमातून बावीस कोटीचं उत्पादन होणार आहे किती बावीस कोटीचं हा सुपर कॅपॅसिटर प्ला प्लांट जो आहे तो केरळमध्ये आता त्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे तर सुपर कॅपॅसिटर हे काय आहे तर इलेक्ट्रोकेमिकल ऊर्जा जी आहे ती साठवण्याचं यंत्र आहे आपण जर बघितलं तर केरळने केल्ट्रॉन कॉम्पोनेंट मध्ये काय केलेलं आहे सुपर कॅपॅसिटर प्लांट जो आहे तर त्याचं अनावरण केलं यामध्ये इस्रोने सुद्धा मदत केलेली आहे हे सुपर कॅपॅसिटर प्लांट बनवण्यासाठी बेचाळीस कोटीचा खर्च लागलेला आहे ठीक आहे वार्षिक उत्पन्न यामधून बावीस कोटी मिळणार आहे म्हणजे दोन वर्षात पैसा वसूल आणि त्याचबरोबर दोन हजार सुपर कॅपॅसिटर जे आहे ते प्रत्येक दिवशी तयार होणार आहे आता आपण भारतातील पहिला सुपर कॅपॅसिटर प्लांट बघितला मग पहिल्या वय घडामोडी बघितल्या आता सगळ्या परत ज्या काही चर्चेमध्ये असणारे पहिल्या वहिल्या घडामोडी आहे ते सगळ्या रिवाईज करू बघा पहिले स्वदेशी विकसित प्रदूषण नियंत्रण जहाज समुद्र प्रताप गोव्यात लॉन्च केले आहे तर ते कुणी लॉन्च केलं तर भारतीय तटरक्षक दलाने ठीक आहे तर पहिले स्वदेशी विकसित प्रदूषण नियंत्रण जहाज आता तुम्हाला असाही क्वेश्चन येऊ शकतो की भारताचं पहिलं स्वदेशी विकसित प्रदूषण नियंत्रण जहाज नाव काय आहे तर असाही क्वेश्चन येऊ शकतो मग समुद्र प्रताप हे नाव लक्षात ठेवा भारतातील पहिला जी आय टॅग असलेला अंजीर रस कोणत्या देशात निर्यात केला जाणार आहे पोलंडमध्ये त्यानंतर एअरबस कोणत्या वर्षापर्यंत भारताचं पहिलं मेड इन इंडिया एच वन टू फाईव्ह हेलिकॉप्टर लॉन्च करेल तर दोन हजार सव्वीस पर्यंत त्यानंतर युनेस्कोच्या यादीतील भारतातील पहिलं साहित्य शहर कोणतं आहे तर कोझिकोडे केरळमध्ये आहे टी सी एस आणि कोणत्या आय आय टीने भारतातील पहिलं क्वांटम डायमंड मायक्रोचिप इमेजर विकसित करणारे तर आय आय टी बॉम्बे आणि टी सी एस या दोन कंपन्या मिळून भारतातील पहिलं क्वांटम डायमंड मायक्रोचिप इमेजर विकसित करणारे जगातील पहिलं थ्री डी प्रिंटेड स्पेस रॉकेट इंजिन कोणत्या भारतीय कंपनीने विकसित केलं तर अग्निकुल कॉसमॉसने गेल इंडिया लिमिटेडचा पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट कुठे कार्यान्वित झालेला आहे तर विजयपूर मध्य प्रदेशमध्ये भारतातील पहिले स्वदेशी बॉम्बर मानवरहित विमान आपण याबाबत मागच चर्चा केली होती एफ डब्ल्यू डी दोनशे बी चे अनावरण कोण करेल फ्लाइंग वेज डिफेन्स नावाची कंपनी करणार आहे यानंतर बघा लक्षद्वीपमध्ये शाखा उघडणारी पहिली खाजगी कंपनी एच डी एफ सी बँक यानंतर भारतातील पहिल्या सरकारी मालकीचं ओ टी टी प्लॅटफॉर्म सी स्पेस कोण कोणत्या सरकारचा आहे तर तो केरळ सरकारचा आहे सहावा क्वेश्चन तुमच्या जा समोर आहे जागतिक प्राणी दिन दोन हजार चोवीस कधी साजरा केला जातो जागतिक प्राणी दिन जो आहे तो चार ऑक्टोबर रोजी सेलिब्रेट करण्यात येतो हा एकोणीसशे पंचवीस पासून सेलिब्रेट करण्यात येतो आणि याची थीम काय होती तर आपल्याला तीनच गोष्टी लक्षात ठेवायच्या किंवा दोनच मेन म्हणजे कोणता दिवस कधी असतो आणि त्याची थीम तर या वर्षी जी थीम होती द वर्ल्ड इज दिअर होम टू ठीक आहे तर जागतिक प्राणी दिवसाची थीम काय होती की ते जे काही जग आहे तर ते त्यांचं पण घर आहे अशी त्याची थीम होती सातवा आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन मोस्ट म्हणजे शंभर टक्के परीक्षेमध्ये विचारला जाईल केंद्रीय मंत्रिमंडळाने ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये किती भाषांना अभिजित भाषेचा दर्जा जो आहे तर तो देण्यास मान्यता दिली आहे तर बघा मित्रांनो मराठीसह पाच भाषांना अभिजित भाषांचा दर्जा जो आहे तो दिला गेलेला आहे तर अभिजित भाषा नेमकं काय असते तर बघा मित्रांनो अभिजित भाषा म्हणजे अशी भाषा असते की त्या भाषेशी संबंधित संशोधनासाठी सरकार पैसा देतं त्या भाषेसाठी विद्यापीठं वगैरे स्थापन करण्यात येतात खूप चांगल्या चांगल्या गोष्टी असतात त्या भाषेवरील जे काही पुस्तकं असतात त्याबाबत संशोधन करण्यात येतं त्यांना त्या पुस्तकांना अद्यवत करण्यात येतं त्या भाषेशी संबंधित समजून घ्या गोष्टींवर खर्च करण्यासाठी सरकार करोडो रुपये खर्च करतं मग आपण जर बघितलं यापूर्वी पाच भाषांना अभिजित भाषेचा दर्जा जो आहे तो ऑलरेडी दिला गेलेला होता आता नवीन पाच भाषा त्यामध्ये मराठी बंगाली आसामी पाली आणि प्राकृत ठीक आहे तर मराठी बंगाली आसामी पाली आणि प्राकृत तर महाराष्ट्राशी संबंधित दोन भाषा आहे बघा मराठी आणि प्राकृत कारण प्राकृत भाषेमधूनच कुठेतरी मराठी भाषेचा उगम झालेला आहे मराठी भाषेसाठी दोन हजार तेरापासूनची मागणी चालू होती की आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा द्या यापूर्वी जर आपण बघितलं तर यापूर्वी सहा भाषा होत्या पाच नाही सहा आता टोटल भाषा झालेल्या अकरा मग ह्या सहा भाषा कोणत्या होत्या तर खाली साऊथच्या सगळ्याच भाषा होत्या ऑलमोस्ट तमिळनाडूची तमिळ होती त्यानंतर तेलंगणा आणि आंध्र प्रदेशची तेलगू होती त्यानंतर आपण जर बघितलं तर केरळची मल्याळम होती त्यानंतर आपण जर बघितलं तर कर्नाटकची कन्नड होती त्याचबरोबर जर बघितलं तर ओडिशाच्या ओडिया भाषेला आणि जी काही संस्कृत भाषा होती तर तिला ऑलरेडी या सहा भाषा नाविजित भाषाचा दर्जा मिळालेला होता त्यामध्ये आता पाच भाषांची भर पडली आणि अकरा भाषांना हा दर्जा अलीकडे घोषित करण्यात आलेला आहे त्यानंतर प्रजा फाउंडेशन बघा एक फाउंडेशन आहे जे वेगवेगळे निर्देशांक देण्याचं काम करत असतं म्हणजे प्रजा फाउंडेशनने दोन वर्षाच्या अभ्यासानुसार अर्बन गव्हर्नन्स इंडेक्स अर्बन गव्हर्नन्स इंडेक्स म्हणजे शहरी प्रशासन निर्देशांक जो आहे तो दिलेला आहे मग यामध्ये कोणत्या राज्याने पहिला क्रमांक पटकवला थोडक्यात की शहरामध्ये ज्या काही महानगरपालिका नगर परिषद वगैरे असतात तर कोणत्या शहरामध्ये या महानगरपालिका वगैरे सगळ्यात बेस्ट काम करतात तर या बाबतीत जर बघितलं तर केरळने पहिला क्रमांक पटकवलेला आहे कुणी फर्स्ट क्रमांक कोणाचा आहे केरळचा आणि महाराष्ट्र कितव्या स्थानावर राहिलेला आहे तर महाराष्ट्र या ठिकाणी थर्ड स्पॉटवर राहिलेला आहे अर्बन गव्हर्नन्स मध्ये तर आपल्याला कधी कधी असं येऊ शकते की अर्बन गव्हर्नमेंट इंडेक्स जो प्रजा फाउंडेशनने दिलेला आहे त्यामध्ये महाराष्ट्राचं स्थान काय तर तिसरं त्यानंतर पहिल्या स्थानावर कोण आहे तर केरळ हे गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचे बघा मित्रांनो दुसऱ्या क्रमांकावर कोण होतं तर ओडिशा नववा क्वेश्चन ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये भारताची सागरी कार्बनायझेशन परिषद कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आयोजित करण्यात आली तर बघा मित्रांनो डी कार्बनायझेशन या संकल्पनेचा अर्थ समजून घेऊया कार्बन डायऑक्साईड तुम्हाला माहिती असेल शिव शेवट तर मानवाने जो काही एक्स्ट्राचा कार्बन डायऑक्साइड निर्माण केलेला आहे निसर्गामध्ये दोन प्रकारचे कार्बन डायऑक्साईड आहे एक म्हणजे नैसर्गिक जो पहिल्यापासून होता ठीक आहे आणि एक ऍडिशनल कृत्रिमरित्या तयार झालेला आहे माणसांच्या माध्यमातून जे की आपण गाड्यांचा धूर म्हणा किंवा कारखाने म्हणा किंवा जे काही शेतामध्ये आपण शेत जाळतो वगैरे ठीक आहे तर त्याच्या माध्यमातून म्हणा लाकडं वगैरे जाळण्याच्या माध्यमातून जो काही कार्बन डायऑक्साईड तयार झालेला आहे आपण म्हणूया हा एक कृत्रिम प्रकारचा कार्बन डायऑक्साईड आहे तर हा जो एक्स्ट्राचा कार्बन डायऑक्साईड आपण तयार केलेला आहे तर यामुळं हवामान बदल वगैरे सगळ्या गोष्टी घडत आहे तर याचं प्रमाण कमी करण्यासाठी मित्रांनो सागरी डिकार्बनायझेशन परिषद जी आहे आणि साग सागरामध्ये याचा धोका जो आहे तो वाढत चाललेला आहे सागरी जे काही परिसंस्था आहे त्यावर याचा वाईट परिणाम होतोय म्हणून सागरी डिकार्बनायझेशन परिषद जी आहे ती भारतामध्ये आयोजित करण्यात आली नवी दिल्ली या ठिकाणी मित्रांनो ही परिषद दोघांनी मिळून आयोजित केली एक म्हणजे बंदर जहाजबांनी आणि जलमार्ग मंत्रालय आता याचे मंत्री कोण आहे ते तुम्हाला सांगायचं आहे यामध्ये दोन यस आपल्याला बघायला मिळतील त्यानंतर जर बघितलं तर आशय विकास बँक ठीक आहे आणि बंदर जहाजबांनी आणि जलमार्ग मंत्रालय दोघांनी मिळून ही सागरी डी कार्बनायझेशन परिषद जी आहे ती भारतामध्ये आयोजित केलेली आहे हिचं लक्ष काय आहे तर भारताने जे टार्गेट ठेवलेले आहे की दोन हजार सतरा पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन आपल्याला काय ठायचंय तर त्यामध्ये या परिषदेचा मोठा रोल असणार आहे निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन म्हणजे काय तर निसर्गामध्ये पहिल्यापासून जो काही कार्बन डायऑक्साईड होता ठीक आहे तर तो राहू द्यायचा पण माणसाने जो काही एक्स्ट्राचा तयार केलेला आहे त्याला निसर्गामधून वातावरणामधून काढून टाकायचं आणि जेव्हा हे प्रमाण आपण अचीव्ह करू त्याला जाईल नेट झिरो कार्बन एमिशन तर भारताने नेट झिरो कार्बन एमिशनचं टार्गेट ठेवलेलं हो दोन हजार सत्तर यानंतर बघा मित्रांनो आता एवढं तुम्ही लक्षात ठेवा यानंतर पुढे जाऊया दहावा क्वेश्चन ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ठीक आहे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि पर्यावरण आणि वन्यजीव मंच ज्याचं नाव आहे वातावरण त्याचं उद्घाटन कुठे करण्यात आलं तर बघा ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पर्यावरण आणि वन्यजीव मंच जो आहे वातावरण याचं उद्घाटन अलीकडे नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तीन ऑक्टोबर रोजी याचं उद्घाटन करण्यात आलं आणि या फेस्टिवल किंवा या वातावरण हे जे काही आपण म्हणूया आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पर्यावरण आणि वन्य मंच होता याची थीम होती वेटलँड फॉर लाईफ ठीक आहे यानंतर पुढे जाऊया अकरावा क्वेश्चन राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेल बियांना ठीक आहे राष्ट्रीय खाद्यतेला अभियाना अंतर्गत जे काही तेल बिया येतात तर त्याचं आपल्याला राष्ट्रीय खाद्य तेल अभियान आपण तेल बियांचं उत्पादन वाढवण्यासाठी सुरू केलेलं आहे तर केंद्रीय मंत्रिमंडळाने हे जे अभियान आहे हे कोणत्या काळासाठी सेट केले आहे दोन हजार चोवीस पंचवीस ते कोणत्या वर्षासाठी त्याला मान्यता दिलेली आहे राष्ट्रीय खाद्यतेला अभियान जे आहे मित्रांनो तेलबिया तर हे दोन हजार चोवीस पंचवीस ते दोन हजार तीस एकतीस या दरम्यान लागू असेल या काळामध्ये आपल्याला तेलबियाचं उत्पादन वाढवायचं आहे त्यामध्ये आत्मनिर्भर व्हायचंय आणि त्याचबरोबर जर बघितलं मित्रांनो तर यामध्ये मोहरी भुईमूग सोयाबीन सूर्यफुल तीळ या प्रमुख तेलबियाच्या उत्पादनाला प्रोत्साहन द्यायचं आहे आज त्याचं उत्पादन एकोणचाळीस लाख टन आहे आपल्या देशामध्ये ते आपल्याला दोन हजार तीस एकतीस पर्यंत एकोणसत्तर लाख दशलक्ष टन ठीक आहे आता एकोणचाळीस दशलक्ष टन आहे मग ते आपल्याला दोन हजार तीस एकतीस पर्यंत एकोणसत्तर किंवा सत्तर दशलक्ष टनापर्यंत न्यायचं आहे हे अभियान दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंत कार्यरत असेल यासाठी दहा हजार एकशे तीन कोटी रुपये खर्च केले जाईल या अभियानाचा कालावधी लक्षात ठेवा सात वर्षाचा असणार आहे बारावा क्वेश्चन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात एक पॉइंट पंचवीस लाख इंटर्नशिप देण्यासाठी सरकारने कोणती योजना सुरू केली तर सरकारने यासाठी प्रधानमंत्री पंतप्रधान इंटर्नशिप योजना किंवा प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना जी आहे ती सुरू केलेली आहे तर पंतप्रधान इंटर्नशिप योजनेअंतर्गत सुरुवातीच्या टप्प्यामध्ये एक पॉईंट पंचवीस लाख विद्या विद्यार्थ्यांना किंवा युवकांना इंटर्नशिप जी आहे ती दिली जाणार आहे भारतातील टॉप पाचशे कंपन्यांमध्ये या योजनेची घोषणा जी आहे तर ती भारताचा जो काही दोन हजार पंचवीस चोवीस साठीचा चोवीस पंचवीस साठी जो काही अर्थसंकल्प होता त्यामध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती या इंटर्नशिपमध्ये एक कोटी रोजगाराच्या संधी ज्या आहेत ते निर्माण करून दिल्या जाणार आहे कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने यासाठी एक ऑनलाईन पोर्टल विकसित केलेलं आहे त्याचं नावच आहे कॉर्पोरेट व्यवहार ठीक आहे ऑनलाईन पोर्टलचं नाव जे आहे तर ते मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगतो ठीक आहे तर आता बघा तुमच्या समोर आता काही महत्वाच्या चर्चेतील योजना येत आहे ठीक आहे बघा योजना काय आहे ज्या काही चर्चेमध्ये सध्या केंद्र सरकारने ऑगस्ट दोन हजार मध्ये वैज्ञानिक संशोधन नवकल्पना आणि तंत्रज्ञानाच्या विकासासाठी कोणती योजना सुरू केली तर विज्ञानधारा योजना त्याचबरोबर जर बघितलं इलेक् इलेक्ट्रिक वाहन ई व्ही आणि चार्जिंगसाठी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी अवजड उद्योग मंत्रालयाने कोणती योजना सुरू केली पीएम ई ड्राईव्ह योजना त्याचबरोबर केंद्र सरकारने सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये सुरू केलेल्या कोणत्या के योजनेअंतर्गत पालकांना त्याच्या अठरा वर्षाखालील मुलांसाठी बँक खाते उघडू शकतात पालक आणि मुलांची आर्थिक स्थिती मजबूत करू शकतात तर एन पी एस योजनेअंतर्गत पालक काय करू शकतात आपल्या अठरा वर्षाखालील मुलांचं सुद्धा बँक अकाउंट ओपन करून त्या अकाउंटवर पैसे टाकून त्यांचं फ्युचर सिक्युअर करू शकतात त्यानंतर मार्च दोन हजार चोवीस मध्ये केंद्र सरकारच्या कोणत्या योजनेअंतर्गत ईशान्येकडील राज्यामध्ये उद्योगांचा विकास आणि रोजगार निर्मिती करायची आहे तर ती योजना आहे मित्रांनो उन्नती योजना संरक्षण मंत्रालयाने मार्च दोन हजार चोवीस मध्ये संरक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्णतेला पूर्णतेला चालना देण्यासाठी आणि संरक्षण स्टार्टअप मध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी कोणती योजना सुरू केली आधी ती योजना भारत सरकारच्या कोणत्याही योजनेअंतर्गत मार्च दोन हजार चोवीस मध्ये देशातील घरांना मोफत वीज दिली जाणार आहे तर प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना आता यानंतर टेक्स्ट क्वेश्चन बघूया दोन केंद्रीय मंत्रिमंडळाने ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये किती भाषांना अभिजित भाषेचा दर्जा दिलेला आहे आणि प्रजा फाउंडेशनने केलेल्या दोन वर्षाच्या अभ्यासानुसार अर्बन गव्हर्न अर्बन गव्हर्नन्स इंडेक्स मध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक जो आहे तो पटकवलेला आहे त्याचबरोबर साडे नऊ वाजता लेक्चर असणार आहे आपल्या राज्यसेवेच्या बॅच मध्ये आणि कंबाईन लक्षाच्या बॅच मध्ये तर जर तुम्ही बॅच जॉईन केलं नसाल तर करून टाका बघा राज्यसेवा फाउंडेशन बॅच जी तिची फी एक हजार नऊशे नव्याण्णव आहे पण आपण सुरुवातीच्या विद्यार्थ्यांना नऊशे नव्याण्णव प्लस यामध्ये दोनशे रुपये डिस्काउंट मध्ये ही बॅच उपलब्ध करून देतोय म्हणजे आठशे वीस तीस रुपयामध्येच ही बॅच मिळेल यामध्ये चार विषयाचे रिव्हिजन नोट सुद्धा उपलब्ध असणारे आणि पाच जीएसटी टेस्ट पेपर सुद्धा तुम्हाला यामध्ये तुमचे घेतले जाणारे कम तीन तीन हजार रुपये फी आहे डायरेक्ट फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट तीन दीड हजार मध्ये तुम्हाला ही बॅच मिळेल ठीक आहे रेकॉर्डेड लेक्चर नोट्स टेस्ट सिरीज लाइव लेक्चर हे सगळा कंटेंट तुम्हाला यामध्ये मिळून जाईल ठीक आहे त्याचबरोबर फाउंडेशन बॅच फाउंडेशन बॅच सुद्धा लाइव लेक्चर सुरू आहे स्टेट बोर्ड सीआयटी सह मेन सिलेबस चे लेक्चर कंबाईन फाउंडेशन बॅच मध्ये तर प्रिया आणि मेशे दोन्हीचे पण रेकॉर्डेड लेक्चर जे आहे ते उपलब्ध करून दिलेले आहे बघा ही फी फक्त पहिले शंभर विद्यार्थ्यांसाठीच आहे ठीक आहे याची सगळ्यांनी नोंद घ्या त्याचबरोबर आपली बीएमसी भरतीसाठी बॅच आहे मुंबई स्पेशल जी के साठी बॅच आहे आणि आपल्या त्यासाठी क्लास नोट सुद्धा आहे त्यातून परचेस करू शकता त्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या सब्जेक्टच्या क्लास नोट सुद्धा आहे त्याचबरोबर रेल्वे भरतीसाठी तिरंगा नावाची बॅच आहे या सगळ्या बॅचेस आप बसून तर वर आहे ज्याचे कंटिन्यू लाईव्ह लेक्चर सुरू आहे त्याचबरोबर टेलिग्राम आणि त्याचं पेज जॉईन करायला विसरू नका थांबूया मग आपण इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला नक्की लाईक करा चॅनल ला से, से, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे लेक्चर शेअर करायला विसरू नका चलो बाय बाय एव्हरी वन जय हिंद